हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तुम्ही पाहत आहात समोर गावरान कोंबड्या आहेत, आणि या कोंबड्या आहेत मी इथे या गावी, म्हणजे आमच्या गावाच्या शेजारच्या गावाला. मित्रांनो, ज्यावेळेस मी गावाकडे जात होतो शेताला, तर त्यावेळेस इथं मला हा फार्म दिसला, आणि हा फार्म बऱ्यापैकी माझ्या ओळखीचा मित्रांनो, त्यासाठी मग इथं थांबून खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट करतो आहे. तर खूप साऱ्या कोंबड्या आहेत मित्रांनो इथे, आणि बघा आता आवाज दिल्यानंतर कसे सगळे पळत येतात. खूप चांगली शिस्त या फार्मच्या मालकाने या कोंबड्यांना लावलेली आहे, आणि या कोंबड्यांना आवाज दिल्यानंतर मी काहीतरी टाकेन या आशेने हे कोंबडे सगळे एकत्र आलेले आहेत मित्रांनो. आणि पूर्ण प्युअर गावरान कोंबड्या आहेत, आणि ह्यामध्ये मित्रांनो जास्त म्हणलं तर कडकनाथसोबत क्रॉस होऊन गावरान प्लस कडकनाथ अशा क्रॉस होऊन ब्रीड तयार झालेलं आहे, एक वेगळीच ब्रीड तयार झालेली आहे मित्रांनो. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप जातीच्या कोंबड्या जास्त असतात तशा या कोंबड्या झालेल्या आहेत. आणि गेल्या वेळेस मित्रांनो आपण इथूनच कडकनाथच्या दोन कोंबड्या घेतल्या होत्या मादी, आणि त्या कोंबड्या बऱ्यापैकी अंडे जास्त देत होत्या मित्रांनो, खूप म्हणजे खूप अंडे देत होत्या. आता खूड होत नव्हत्या आणि पिलं पण काढत नव्हत्या, पण अंडे देण्यासाठी खूप चांगली जबर कोंबडी होती. पण आपण ते 2 वर्षाखाली येथून कोंबड्या घेऊन गेलो होतो मित्रांनो. पण आता कडकनाथ नाही, सगळ्या कडकनाथ विकून टाकल्या सर या सरांनी. आणि आता कडकनाथ आणि प्लस गावरान त्यापासून जे ब्रीड मिक्स झालेली आहे त्या कोंबड्या आहेत या. आणि ही समोर दिसत आहे पांढरी कोंबडी, तर तिची चोच डोळे पूर्ण बऱ्यापैकी काळे आहेत मित्रांनो. ही पण कडकनाथ आणि गावरानचंच क्रॉस ब्रीड आहे. तर हा फार्म शेतामध्ये आहे, बऱ्यापैकी खूप चांगला आणि प्रशस्ताचा फार्म आहे. कोंबडा तर खूप आवडला, एकदम व्हाईट कलरचा प्युअर गावरान कोंबडा आहे मित्रांनो. तर हा एक व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी शूट केलेला आहे. आणि इथे या फार्मचे मालक सध्या अवेलेबल नव्हते, त्यांच्यामुळं हे विकणार आहेत कोंबडे की त्यांचा नंबर वगैरे घ्यायचा होता, पण या गोष्टी सहज झाल्या नाहीत किंवा साध्या झाल्या नाहीत. नेक्स्ट टाईम कधीतरी खास वेळ काढून मोठा व्हिडिओ करू, आणि त्यामध्ये सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे देऊ मित्रांनो. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.